आणि नंतर आणखी एक महत्त्वाची अपडेट हाती येते आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. चिथावणीखोर विधान केल्याप्रकरणी पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. धनगर समाजातील विविध संघटनांकडून पडळकरांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊया. तर सुनील भोंगळ आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहे. सुनील, काय नेमकं पडळकरांचं विधान होतं, काय नेमकी धनगर समाजाची तक्रार आहे? नक्कीच दीपक, आपण जर बघितलं तर काल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमानिमित्त गोपीचंद पडळकर असतील आणि शरद पवार हे सगळे त्यांच्यामध्ये संघर्ष पाहायला मिळालेला होता. आणि त्यावेळेला शरद पवार यांच्या विरोधामध्ये जे भाषण केलेलं आहे त्या संदर्भामध्ये कर्जत पोलीस ठाण्यामध्ये 505(2) अन्वये जो आहे तर तो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. रवींद्र सखाराम पांडुळे यांनी खरं तर या संदर्भामध्ये तक्रार दिलेली होती आणि त्या अनुषंगानं आता हा गुन्हा दाखल झालेला आहे. एकंदरीत जर आपण बघितलं तर एखाद्या समाजाला जे आहे एखाद्या व्यक्तीच्या विरोधामध्ये भडकावणं अशा स्वरूपाचा हा गुन्हा आहे आणि त्या संदर्भामध्ये आता कर्जतमध्ये हा गुन्हा दाखल झालेला आहे. सुनील, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.